राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चौथ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय न्याय निवड यादी संकेतस्थळावर आज दिनांक वीस आगस्ट दोन हजार तेवीसला सायंकाळी पाच वाजता घोषित करण्यात येईल आणि ती उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविल्या जाईल तर चौथ्या प्रवेश फेरीमध्ये म्हणजे तीन प्रवेश फेऱ्या आठोपलेल्या आहेत आणि त्यामध्ये ज्या उमेदवारांचे नंबर लागले नाही किंवा ज्या उमेदवारांना नंबर लागले परंतु त्यांना इच्छित ट्रेड मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांनी या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये ज्या संस्थेमध्ये निवड झालेली असेल व्यवसायानीय संस्थानीय त्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा कारण ही शेवटची चौथी प्रवेश फेरी आहे या प्रवेश फेरीमध्ये जे संस्था आणि व्यवसाय अलॉट झाला असेल त्यामध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे अन्यथा तो या फेरीतून बाद होईल मग त्यानंतरची उरली असते संस्थास्तरीय समुपदेशन फेरी या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये बऱ्याच जागा भरल्या जातात तेव्हा ही एक अंतिम संधी आहे की विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि प्रत्यक्ष जी प्रवेशाची कार्यवाही करावयाची आहे त्यासाठी चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मोड प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही दिनांक का एकवीस आगस्ट दोन हजार तेवीस ते, ते दिनांक चोवीस आगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत पूर्ण करावयाची आहे तर चला मग आय टी आयमध्ये प्रवेश घ्यायला आणि नोकरीची समस्या वर समाधान शोधायला हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद